भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अशा अनेक कथा आहेत ज्या संघर्षमय आहेत मात्र तितक्याच प्रेरणादायी आहेत. अनेकांना या कथा माहीत आहेत. सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या बाबतीतही अनेक कथा अशा आहेत ज्या अनेकांना ठाऊक नाही आहेत आणि त्याच कथांची माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमधून करणार आहेत. नमस्कार, मी आफताब शेख. एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपलं सगळ्यांचं स्वागत. सोलापूरमधल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग होता, त्यामध्ये सोलापुरातल्या चार वीरांना ब्रिटिश सरकारनं फाशी दिली आणि जे फाशी देताना जो सगळा खटला आहे ज्या न्यायालयातून चालला तो सोलापुरातल्याही तत्कालीन कोर्ट कचेरी होती, कलेक्टर कचेरी होती, ज्यामधून कोर्टाचं तात्पुरतं स्वरूप देण्यात आलं होतं आणि या कलेक्टरांचं कार्यालयाला कोर्टाचं रूप देऊन तेथून तो सगळा खटला चालला होता. हा खटला कसा चालला होता या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सोलापूरातले ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने साहेब आहेत. आबासाहेब, मला सांगा की नेमका हा खटला कशा पद्धतीनं चालला होता. खरं तर अवघ्या सहा दिवसात या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागलेला होता. खरं तर असं म्हणतात की त्यावेळेसच्या जजेसनी ठरवलं होतं की त्यांना शिक्षा द्यायची आहे. किती यामध्ये तथ्य आणि सगळ्या खटल्याचं काय सांगू शकतो? 100% तंतोतंत बरोबर आहे आपण म्हणतात. या प्रकरणात असं झालेलं आहे की 7 मेला ज्यावेळी गांधीजींना अटक झाली आणि त्याचा उद्रेक हा सोलापुरात झाला आणि 8 मेला सोलापुरातला एक जमाव हा रूपाभवानीच्या त्या मंदिराजवळ शिंदीचे झाडं तोडण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी कलेक्टर नाईट व फ्लेवर हे DSP त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी अशी अवस्था निर्माण झाली होती की जमावानी त्यांना घेराव टाकलेला होता आणि मल्लप्पा धनशेट्टी त्यावेळी तिथं होते. एक शंकर शिवदारे नावाचा एक तरुण ह्यांना सोडून द्या म्हणून असा पुढं आला, त्यावेळी ब्रिटिश सार्जंटनी त्याला गोळी घातली. जमाव चिडलेला होता आणि जमाव हा कलेक्टर नाईटला मारायला उठला होता पण मल्लप्पा धनशेट्टीनी त्यांना जमावाला रोखलं आणि त्यानंतर हा जमाव हा पळत मंगळवारपेठ पोलीस चौकीजवळ गेला आणि त्या ठिकाणी मंगळवारपेठ पोलीस चौकीला आग लावली आणि तिथं जे 2 कॉन्स्टेबल होते बाहेर उभा राहिलेले, एकाचं नाव आहे चांद जाफर आणि दुसराचं होतं चांद सलाउद्दीन दादा जाफर, तर दादा जाफरला मारहाण करून तिथंच जाळलं आणि नंतर त्या चांद सलाउद्दीनला जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलला नेलं. वास्तविक पता ह्या खटल्यामध्ये ह्या चारही आमच्या सोलापूरच्या हुतात्म्यांवर खटला भरला आणि मल्लप्पा धनशेट्टी, श्री केसन सारडा, शिंदे जगन्नाथ शिंदे आणि अब्दुल हुसान कुर्बान हुसान यांच्यावर हा खटला भरण्यात आला. वास्तविक पाहता हे चौघंही जण निष्पाप होते. आता यांना का गुंतवलं असा आपल्याला प्रश्न पडेल. या कलेक्टर नाईटनी एका बैठकीमध्ये सोलापूर करांबद्दल अनुद्गार काढले होते, त्यावेळी मल्लप्पा धनशेट्टी त्यांना मारायला उठलेले होते. त्याचप्रमाणे ते एक स्वातंत्र्य लढ्यात खूप काम करत होते, तसंच काम श्री किसन सारडा हे स्वतंत्र हे नसले तरी आर्थिक मदत करत होते स्वातंत्र्यवीरांना, आणि शिंदे हे मिलमजूर संघटनेचे अध्यक्ष होते आणि मोठे कार्यकर्ते होते आणि त्यांच्या पाठीमागे युवकांचं संघटन होतं, आणि अब्दुल रसूल यांनी गजन फर नावाचं साप्ताहिक काढलं होतं आणि अवघ्या 20 वर्षाचे होते आणि जन्मत सगळं ब्रिटिशांच्या विरोधात केलेलं होतं. तर ह्या चौघांना आता मी नेहमी म्हणतो की ब्रिटिश न्यायव्यवस्था ही खूप वेळा या स्वातंत्र्य लढा चिरडून टाकण्यासाठी ब्रिटिश न्यायव्यवस्थेचा हा उपयोग करण्यात आलेला आहे आणि हे आपलं उदाहरण आहे. आता ह्या प्रकरणामध्ये या आरोपींविरुद्ध खटला भरण्यात आला आणि मार्शल लॉप्रमाणे एक स्पेशल कोर्टचं अपॉइंटमेंट केली होती आणि वाडिया यांना या न्यायालयाचे आता न्यायाधीश कसं म्हणता येईल, अन्याय न्यायाधीश म्हणतो, त्यांना नेमण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यापुढं हा 29 मेला खटला सुरू झाला आणि 6 जूनला त्यांनी या चौघांना फाशीची शिक्षा सुनावली. 6 दिवसात या खटल्यात 32 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आलेल्या आहेत, त्यातले जवळजवळ 16 आयविटनेस होते. विचार करा की कसं हे शक्य आहे. हा एक खटला म्हणजे एक फार्सच होता. पहिल्या दिवशी पुंडे वकिलांनी अर्ज दिला की या ठिकाणी आम्हाला ह्या न्यायाधीशापुढं खटला चालवायचा नाही, दुसरीकडे वर्ग करा, आम्हाला वरती उच्च न्यायालयात अर्ज करायचा आहे. तात्काळ तो न्यायाधीशांनी तो अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर पुंडे वकिलांनी अर्ज दिला की आम्हाला कौन्सिल आणायचे, तो पण अर्ज नामंजूर केला आणि एक फार्स असं एक खटल्याची सुनावणी सुरू झाली आणि त्यामध्ये या इतक्या म्हणजे हा खोटा खटला होता. हा चांद सलाउद्दीन जो ज्याचा जखमी अवस्थेत नेला होता त्या खेडेकर नावाच्या डॉक्टरांनी त्यांना तपासलं होतं आणि हा 11:30 हा प्रकार झाला असं सरकार पक्षाचं म्हणणं होतं, पण डॉक्टर खेडेकरांनी साक्षीत सांगितलं की ह्यांना 11 वाजताच न्याय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलेलं होतं.
आणि स्पष्टपणे साक्षरांनी सांगितलं होतं की चांद सलाउद्दीन हे ड्युटीवर होते, ते ड्रेस होता आणि जमावानी त्याला मारलं, पण डॉक्टर म्हणतात की ते साध्या ड्रेसवर होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा असं जमावानी लाठ्या काट्यान दगडांनी मारलं असं होतं, पण चांद सलाउद्दीनच्या अंगावर कापीव जखमा होत्यात. आणि आमच्या क्रिमिनल लॉचं एक तत्व आहे की व्हेन देअर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन द मेडिकल इव्हिडन्स आणि ऑक्युलर इव्हिडन्स द एंटायर प्रॉसिक्युशन केस शुड बी थ्रोन अवे. त्या पुढचा कहर म्हणजे आरोपीचं म्हणणं ऐकून घ्यायचं असतं आणि ते नमूद करायचं असतं का आरोपी सांगतोय. तर आरोपीचं जे म्हणणं होतं याच्यामध्ये क्या धनशेट्टींचं म्हणणं होतं की मी काही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा हे केला नाही, मी जर कलेक्टरला वाचवतोय तर मी एखादा शिपायाला कशाला मारेन, त्यामुळे मी मारणं शकत नाही त्यांचं हे म्हणणं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं आम्हाला बचाव पक्षाचे पुरावे द्यायचे आहेत, ते म्हणणं पण निघेल. एवढा कहर केला की त्यांचं म्हणणं नोंदवून सुद्धा घेण्यात आलं नाही. आणि पूर्वी ज्युरी समोर खटले चालायचे, ज्युरीने निकाल दिला की हे आरोपी निष्पाप आहेत, तर त्यांच्याशी असहमती दर्शवून या वाडियांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. आणि ही फाशीची शिक्षासुद्धा हे स्टेज मॅनेजर होते. तुम्हाला सांगतो की 30 तारखेला इथल्या कलेक्टरनी गव्हर्नरला पत्र लिहिलेलं आहे की या आरोपींना आपण फाशीची शिक्षा ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी फाशी देऊ, म्हणजे सोलापूरच्या लोकांवर आपल्या जरब बसेल. म्हणजे निकालाच्या अगोदरच फाशीच्या शिक्षेचं ठिकाणसुद्धा हे होतं. असं तर असलं आणि तो न्यायाधीश इतका हे होता, ब्रिटिश धार्जिणा होता, की त्यानंतर गव्हर्नरचा प्रतिनिधी सोलापूरला आला होता तर त्याला रिसीव करायला स्टेशनवर गेले होते आणि त्या दिवशी त्यांच्याबद्दल तो खाना झाला त्यात ते न्यायाधीश नाचले होते. आता हे असे न्यायाधीश. आणि ज्यावेळी तुम्ही SSR म्हणजे ज्युरीची असहमती दर्शवता त्यामध्ये तुम्ही कारणं द्यायला पाहिजेत, या न्यायाधीशांनी काही कारण दिलं नाही, आय डिसअग्री विथ असं लिहिलेलं आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जे न्याय देण्यात आलं होतं म्हणतात, खरं तर अन्याय झाला याच्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण हे म्हणताच आहेत, त्याची सगळी जजमेंट कॉपी आपल्याकडे सर्टिफाईड जजमेंट कॉपी आहेत. सगळ्यात महत्त्वाचा इतिहासातला सगळ्यात मोठा पुरावा म्हणा लागेल ज्या ब्रिटिश सरकारनं अन्याय केला भारतांवरती, त्या सगळ्याची हा पुरावा आहे, लेखी पुरावा आहे. 1930 हा सगळा पुरावा आहे. आबासाहेब, याच्यातले काही वाक्य आपल्याला सांगता येतील ज्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे, जसं आपण उल्लेख केलात की ज्युरीजचं म्हणणं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये ते नॉट गिल्टी आहेत, तरी देखील एका वाक्यात फक्त एका लाईनमध्ये सरळ सांगण्यात आलं की काय म्हटलं, पॅराग्राफ नंबर 24 म्हटलेलं बघा, ऑल द 3 assessors आर ऑफ द ओपिनियन दॅट इच ऑफ द अक्युज इज गिल्टी ऑफ द ऑफेन्स ऑफ रायटिंग बट दे आर नॉट गिल्टी फॉर द ऑफेन्स ऑफ मर्डर. तरी आय डिसअग्री असं एका शब्दात आय एनेबल टू ॲक्सेप्ट द ओपिनियन ऑफ द असेसर दॅट अक्युज नंबर 2, 3 आर नॉट गिल्टी ऑफ मर्डर दॅट अक्युज नंबर 3 आर नॉट गिल्टी ऑफ द ऑफेन्स अंडर 435. पण काय मी डिसअग्री होतो आहे हे 3 ओळीत बघा, त्यांनी हे दिलेलं आहे, पुढचं काही दिलेलं नाही. खरं तर या खटल्यामध्ये जे कलमं लावण्यात आली होती ती कलमं आपल्यातल्या कायद्याच्या अभ्यासानुसार काय ती खटले कलमं होती, ती कलमं लावण्यासारखं त्यांचा काही अपराध होता का त्या सगळ्यांविषयी? नाही, तो अपराध त्यांनी खून केला, या दोघांचा खून केला, पोलीस चौकी जाळली अशी आणि दंगल केली असं ती कलमं होती. पण कलमा ते आरोप होता, पण सिद्ध कसं करायला पाहिजे की आरोपीला पूर्ण संधी द्यायला पाहिजे, ते हे द्यायला पाहिजे आणि बचाव पक्षाचा त्यांना पुरावा द्यायचा होता. आणि तुम्ही लक्षात घ्या तो मार्शल लॉचा हे होता आणि तो मार्शल लॉचा काळ असताना कुणी घराच्या बाहेर पडायला इतकं मोठं हे झाली होती. अहो तुम्हाला सांगतो की इतका मोठा अन्याय केला होता दहशत सोलापूरकरांवर होती की लॉऱ्यांमधनं या ब्रिटिश पोलीस असं सगळ्या शहरभर फिरलेले आहेत आणि पिस्तूल वरती टपावर बसलेले दिसल त्याला गोळ्या घालत होते. 25 जणांना गोळ्या घालून मारलं आहे, 25, आणि जवळ 100 लोक जखमी झाले. एक गोखले नावाचा मुलगा जैन नाथा रंगजी या हॉस्टेलच्या हेजावर होता बाल्कनीमध्ये, त्याला गोळी घालून मारली. 11 वर्षाचा तो मुलगा होता. आणि त्याबद्दल आमच्या सोलापूरचेच एक प्रखर देशभक्त वकील रंगनाथ ललित, म्हणजे आता जे आपल्या भारताचे चीफ जस्टिस होत आहेत त्यांचे आजोबा, त्यांनी त्या काळात या ब्रिटिशांच्या विरोधात याचिका दाखल केली होती नुकसान भरपाई मिळावी आणि ब्रिटिशांवर खटले. इथं नामंजूर झाल्यानंतर उच्च न्यायालयात गेले, त्या अगदी प्रिव्ही कॉन्सिलपर्यंत ते लढलेले आहेत. तुम्हाला सांगतो म्हणजे ब्रिटिशांना न घाबरणारे सुद्धा त्यावेळी वकील होते. परंतु हे जेव्हा तुम्ही जर ब्रिटिशांची ठरवलंच होतं त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हा खटला सोलापुरात चालवणं गैर होतं, तो दुसरीकडे चालवायला पाहिजे होतं.
कोर्ट जाळलेलं होतं असं असताना कोर्ट उपलब्ध नसताना देखील या कलेक्टर कचेरीला कचेरीमध्ये आणि ज्या कलेक्टरनी हे केलं होतं नाईटनी जो खटला रचला त्याच्याच इथं तुम्ही खटला चालवताय. अहो त्यांना कुणाला भेटून दिलं नाही, काय केलं नाही, वकिलांना भेटून दिलं नाही, त्यांना पुरावे घेऊन दिले नाहीत, अजून काय पाहिजे. मी तर म्हणतो हा खटला म्हणजे एक ज्युडिशियल मर्डरचा आहे, चार हुतात्म्यांचा ज्युडिशियल मर्डर, दुसरं याच्याशिवाय काही मी म्हणणार नाही. तुम्हाला सांगतो मोठं विधान धनंजय माने साहेब या ठिकाणी करतात. हीच ती कलेक्टर कचेरी हेनरी नाईट यांच्या काळातली ही कलेक्टर कचेरी होती. आत्ता याचा वापर आत्ता सोलापूर जिल्हा प्रशासन वेगळ्या कारणांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी वापर करतात. आबासाहेब खरं तर सोलापूरमध्ये या न्यायालयामध्ये खटला चालला, यानंतर पुढे ते हायकोर्टात गेले, त्याच्यानंतर आत्ताची जसं सुप्रीम कोर्ट आहे तसं त्या पद्धतीचं सर्वोच्च न्यायालय त्यांचं असेल. मी तुम्हाला सांगतो हायकोर्टामध्ये जस्टिस बोमंट आणि दुसरे एक जस्टिस होते त्यांच्या मडगावकर त्यांच्या खंडपटापुढे हा खटला चालला. आणि त्यावेळी जस्टिस मडगावकर म्हटलं ही शिक्षा चुकीची आहे, जस्टिस मडगावकर म्हटलं शिक्षा चुकीची. मग तिसरा जे बोल नेमला तो सुद्धा इंग्लिशच जज नेमला आणि इंग्लिश जज नेमला आणि त्यांनी ती शिक्षा कायम केली. म्हणजे तुम्हाला सांगतो ते अगदी ठरवूनच, ब्रिटिश न्यायव्यवस्था खूप चांगली आहे, खूप चांगली आहे असे त्याचे गोडवे गायले जातात, पण ती कधी चांगली. दोन समोरचे लिटिगंट असतील ते जर ब्रिटिश नसले तर त्यातला एक जरी ब्रिटिश असला तर त्यांची न्यायव्यवस्था पूर्ण झोपून जात होती. दुसरं तिसरं काय म्हणत नाही, ते काही बघत नव्हते, काही नव्हते आणि न्याय नाही अन्यायच करत होते त्यांनी. आबासाहेब हे सगळं जेव्हा खटला आपण बघतो, जेव्हा फाशीची शिक्षा ज्या दिवशी अंमलात आणली गेली तो दिवस देखील नेमका हेरला होता सोलापूरमध्ये. 12 जानेवारीचा दिवस 12 जानेवारी 1931 ज्या दिवशी सोलापूरमध्ये खरं तर आनंदोत्सवाचा दिवस असतो, अशा आनंदोत्सवाचा दिवस नेमण्याचं काय कारण आपल्याला वाटतं? की दहशत बसवायची, त्यांना जी दहशत बसवायची होती सोलापूरकरांवर आणि ती दहशत बसवण्यासाठी ते अगदी बरोबर तो मुहूर्त सोलापूरकर आनंदात नाही आम्ही तुम्हाला आनंदी राहून देणार नाही त्या दिवशी त्यांनी. आणि हे मानकरी होते मल्लप्पा धनशेट्टी त्या काठ्याचे, त्यामुळे सहा महिन्याच्या तुम्हाला सांगतो हे पुढं सुद्धा त्यांना म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना भेटून दिलं नव्हतं, काही केलं नव्हतं. हे एक फार दुर्दैवी घटना आहे आमच्या न्यायव्यवस्थेमधली. हा खटला म्हणजे ब्रिटिश न्यायव्यवस्थेतली अत्यंत दुर्दैवी घटना असं धनंजय माने साहेब या ठिकाणी सांगतात. आणि ज्युडिशियल मर्डर या चारही हुतात्म्यांचं करण्यात आलं अशा पद्धतीचं विधान ते या ठिकाणी करतात, कारण त्यांच्याकडे ते पुरावे, त्यांनी ते अभ्यास सगळ्या खटल्यांचं केलेला आहे आणि सगळं जे दिसतं आहे आता डोळ्यांसमोर हे सगळं पाहता खरं तर ब्रिटिश न्यायव्यवस्थेचे गोडवे अनेक ठिकाणी गायले जातात, मात्र ब्रिटिश न्यायव्यवस्थेचा हा एक रूप आपल्यासमोर. आबासाहेब या ठिकाणी अजून मी आपल्याला एक शेवटचं सांगतो की हे सगळे स्वातंत्र्यसैनिकांवरचे जे खटले घातले ते फारसंच होतं. आता सावरकरांविरुद्धच खटला बघा, तुम्हाला सांगतो तो पूर्ण खटला सावरकरांची अरेस्ट इलिगल होती, फ्रान्सच्या भूमीवर झालं, फ्रान्सचे पोलिसांनी अटक केली नाही, फ्रान्सच्या पार्लमेंटनी माफी मागितली आणि जे एक हे करून नोटिफिकेशन करून त्यांचे खटले चालवले आणि अपिलाची प्रोव्हिजन नाही. प्रत्येक जो आपण जर खटल्याचं आता पुनर्वाचन केलं पुनर्लोकन, माझी अतिशय कळकळीची विनंती आहे की या सगळ्या खटल्यांचं पुनर्लोकन करायला पाहिजे आणि ब्रिटिश सरकारने आम्ही केलेलं आहे सगळं चूक आहे अशी माफी मागायला पाहिजे. अशा जगात घटना घडलेल्या आहेत की आमच्या हातून चूक झालेली आहे. आबासाहेब या सगळ्या आता जसं आपल्याकडे सोलापूरच्या न्याय प्रकरणामधलं सगळं एक न्यायपत्र आपल्या समोर आहे, जजमेंट कॉपी आपल्याकडे आहे, हायकोर्टात काय झालं, त्याच्यापुढं काय झालं, याच्या कॉपीज काही उपलब्ध झाल्या आपल्यापर्यंत? अनेक वेळा मुंबईला गेलेलो आहे पण तिथलं जे जजमेंट आहे ते मिळू शकलं नाही. ते लॉ रिपोर्टमध्ये सुद्धा रिपोर्ट झालेलं नाही, क्रिमिनल लॉ जर्नलमध्ये त्यावेळी जे प्रीमियर हे होतं त्यामध्ये झालं. तरी मी माझी हे सोडणार नाही, मी सारखं मुंबईला जाणार आहे आणि मुंबईला तर ते जजमेंट मिळवण्याचा प्रयत्न करणारच. इतिहासात जी मोठी साक्ष देणारा ब्रिटिशाची जुलमी जी सगळी सत्ता व्यवस्था होती त्याचा साक्ष देणारे हे सगळे पुरावे आहेत, मात्र ते देखील उपलब्ध होऊ शकत नाही ही खंत म्हणावी लागेल. मात्र जसं मी सुरुवातीला म्हणालो की ब्रिटिश राजव्यवस्थेचे न्यायव्यवस्थेचे जे गोडवे घातले जातात त्यातली जी जुलमी बाजू आहे ती देखील सोलापूरच्या या सगळ्या प्रकरणामुळे समोर येते आणि त्याचंच उदाहरण ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न ABP माझाच्या माध्यमातून आज आपण करतो. कॅमेरामॅन अयुक्तसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.